तू गौरीचा हात हातात घेतलास, तिला उचलून घेतलं, तिला लागलं होत तेव्हा औषध पाणी केलंस, काय अर्थ होत असेल या सगळ्याचा जर तिच्या बाजूने विचार केलायस कधी? आणि प्रेम असं ठरवून होत नसतंय रे, आणि नाही करायचं म्हणलं तर ते बी होत नसतंय। चल इथन जाईन मी, आमच्यावर बी जबाबदारी आहे कंपनीची। ती मी प्रेमानच निभावणार बर का? लवकर सर, ये नको वाया घालू, सर लवकर पडल नाही त्याला, बुके दे, चॉकलेट दे, मग कशाला वरडल? हा मी आहे ना तुझ्या सोबत, बस सर, बस लवकर चल, हा बस मार 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 स्टार्टर मार, मी आहे तुझ्या सोबत चल। अरे वा, गाडी स्टार्ट केल्यानंतर पहिल्या गिअरला उचलता आली पाहिजे, उचललीस की तू? चांगलंय चांगलंय, चल जाऊ दे। अरे वा शाबास, जमली की तुला गाडी? वहिनी अव घाबरायला व्हायलंय हो, जयदीप वरडल किती वेळ असताना गाडी चालवायला म्हणून, तेच तेच किती वेळा सांगायली तू, आणि तेच तेच मला तरी किती वेळा बोलायला होती, म्हणलं ना तुझ्या सोबत हाय म्हणून, ने तू गाडी बिंदास चालव। कसलं बिंदास, रहदारीच्या रस्त्यावर पहिल्यांदाच गाडी चालवायले? अगं देर इज ऑलवेज टाइम फॉर फर्स्ट टाइम, बघ तुझ्यासाठी इंग्लिश बोलायली म्हणजे तुला असं वाटल तुझा नवरा बाजूला बसलाय। चल 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 चल, बघा असं होतय माझ। अगं घाबरती कशा बाई, गाडी लेफ्टला घ्यायची, स्पीड कमी करायचा, हॉर्न वाजवायचा, येतो ना हॉर्न वाजवता वाजवर, मै अशी गाडी चालून तुझं ऑफिसला गेलीस तर नवरा किती खुश होईल तुझा। आपल्या नवऱ्याला असंच इम्प्रेस करायचं असतंय बघ, आमचं मल्हारराव आखाड्यातच रमणार आहे, कराटे शिकून इम्प्रेस केलंय मी त्याला। तू पण मुळ मुळ राहू नको, स्मार्ट बन म्हणजे तुझा नवरा बी बोलल। काय काय तुम्ही म्हणाल तस बरोबर, हसली माझ्याकडे बघून। गाडी कुठं गेली? ए अम्मा दिसन हवय, मी इथं उभी येते, हा इकडे इकडे, कार कुठं हलवलीस इथन? मी कशी हलवे न, मी ते माहितीये मला, मग गेली कुठं ते विचारायले मी। जयदीप नेलं असेल कि गौरी? नाही ती कशी नेलो, जयदीपनं तिला सांगलं असतं ना कि मी असल्याशिवाय गाडीला हात लावायचा नाही म्हणून, मग जयदीपच नेलं असेल बघा। नाही नाही काहीतरी भानगड आहे, जयदीप भाऊजी तर कवच गेलेत, गौरी बी गायब, गाडी बी गायब, शालिनी बी गायब, देवकी आता तू बी हो गायब, काय झालं असतो? लय चौकशी असतात बघ तुला अम्मा, चल तू बी हो गायब, पाणी टाक गपचूप। ये भाई अशी पुढे कशाला झाली, टेकून बस की अहो, ते छोट्या गाडीवर प्रॅक्टिस केलती ना, ही लय मोठी गाडी आहे, पुढचं दिसत नाही। अगं पुढं नाही बघायचंय, समोर बघायचं आपल्याला, मागो रिलॅक्स, हा बस एसी मध्ये बसून तुला गाम फुटायला आहे काय ग बाई, थांबी गाम पुसती, तू गाडी चालव, हा चालव, चांगला कॉन्फिडन्स झाला होता, परत घालवलास, आण परत आणतो, आणि जोरात चालव, चालव जोरात। कसं ज्या गोष्टीची भीती वाटायली ना ती गोष्ट पहिली करायची असती, मग येतो परत कॉन्फिडन्स, जोरात चालव की जरा स्पीड वाढव, नाही नाही नग नग हळूहळू वाढव,
बर मला सांग, जयदीप भाऊजींनी सगळं सांगितलंय ना तुला, म्हणजे रात्री लाईट कसा लावायचा, अप्पर कुठला डिप्पर कुठला, वायपर कसं लावायचंय सांगितलंय ना. हा मग ठीक आहे, लेफ्ट लागे थोडी, चल चल सर चल. आहे मोठी आहे गाडी, एफएम वगैरे आहे का? आहे की काय? आहा मस्त वाटायलंय मला तर. थोडं माझ्यासोबत नाचकी ये, नाचकी थोडीच नाचकी ये. तू गौरीचा हात हातात घेतलास, तिला उचलून घेतलं, तिला लागलं होतं तेव्हा औषध पाणी केलंस, काय अर्थ होत असेल या सगळ्यात? अहो तुमच्या अशा वागण्याचा इथली कुठली बी पोरगी प्रेम असाच अर्थ घेणार? तुमच्या अशा वागण्यानं त्या गौराबाईच्या मनाची काय अवस्था होत असेल? दाजी म्हणाले ते खरं असेल का? माझ्याकडून नकळत चूक झाली आहे का? पण माझं काय चुकलंय? मी तर तिला आधीच क्लिअर केलं होतं सगळं, पण कदाचित माझ्या वागण्याचा तिने वेगळा अर्थ काढला असेल तर मी तिच्यापासून दूर राहायला हवा होता. पण ओके, मी तिला सॉरी म्हणायला हवा. चिडली असणार ती माझ्यावर. गौरी यार आय एम रियली सॉरी, मला बोलायचंय तुझ्याशी. बाई गली बाई गली, लेफ्ट लगे लेफ्ट लगे, आळू आळू. हा हा होते कशा बाई, थोडी लेफ्ट लगे ती स्पीड कमी करायचा. हॉर्न वाजवायचा येतो ना, हॉर्न वाजवता वाजव बस झालं. तर एवढी फास्ट गाडी मी कधीच चालवली नाही हो. मग आता चालवायची डॅशिंग म्हणायचंय का नाही? हा चल चल चल, एक्सलेटर दे वाढव, वेग वाढव. आय शाबास. निंदत घे तू, रस्ता मोकायचं बघ. नाही मजा येईल बघ मला. अहो आंबा, ही गौरी कुठं आहे हो? कुठं दिसेना झाली? तिच्या खोलीमध्ये असते की होती? नाही ना, बघून आले की मी. कुठं गायब झाली काही कळना, पर ते जाऊ दे. तुम्ही दादासाहेबांना दूध द्या, मध घालो. वय देतो. माही जयदीपचा फोन असतो की हो? जयदीपचा बघू तोवर तुम्ही दुधाचं बघा. हॅलो जयदीप. हा बोल, मी माई बोलते. हॅलो माई, गौरी आहे का तिथे? ती फोन उचलत नाहीये. नाही र, मी बी तिला शोधायले. का र, काय झालं? नाही काही नाही, थोडं बोलायचं होतं गौरीशी. तिचा फोन लागतोय पण ती उचलत नाहीये. अशा बाबतीत येणारीच आहे बघ ती. फोन कडे लक्ष कुठं असतंय तिचं? बरं असू दे, घरी आल्यावर बोलेन मी. चालेल ठेवते. अयो व्यंकटेशा, सांगलं की हो दूध? अरे देवा माई, चुकलंच की हो? नाही हो, माझंच चुकलं, माझाच धक्का लागला की तुम्हाला. पण अम्मा असं दुधाचं ग्लास आणणं आपशकून असतंय हो. अयो आवडतो मी हे. वय आता कोणाचा फोन? हा आज सगळं ठरल्याप्रमाणे चाललंय. हा आलो आलो. हा लेफ्ट लेफ्ट हळू हळू. कोणाचा फोन होता? तुला कशाला जाऊ कशा? मल्हार दादांचा होता. असं वय, तुम्ही एकदा मामावानीच बोललात ना, आलो आलो म्हणून विचारलं.
ड्रायव्हिंग करताना फक्त ड्रायव्हिंग कडे लक्ष द्यायचं असतं. कोणाचा फोन आला, कशाला आला, तुला काय करायचंय? तू गाडी चालव, वेग वाढव, चल वाढव स्पीड, वाढव वाढव वाढव. आत्ता कस आली तुला गाडी? ए मॅड हेड, एका ठिकाणी बस की, तुला फेऱ्या मारताना बघून माझा पाय दुखा लागल्यात. हो कशी बसू, मला लय भीती वाटायलीये बघा. भीती? आणि तुला? वय हो, नवीन गाडी होती का नाही ती गायब झाली. मग त्यात काय भिण्यासारखं? निसत गाडी नाही, गौरी आणि जाऊबाई बी गायब झाल्या. अग मग होऊ दे की. तुम्हाला सांगते, जाऊबाईंच्या डोसक्यात कणी काहीतरी शी झाले बर का. मी विचारलं त्यांना पण मला काय बोलल्याच नाही. पण मला जरा डाऊटची आलाय बर का. झालं म्हणजे परत आपल्या डोसक्याला त्रास देणार त्या. डेअरिंग तर करून बघाव त्यांनी. आपल्याला नाही हो, गौरीला. या वेळी ना काहीतरी जबरदस्त प्लॅन दिसालाय त्यांचा. नेहमी त्यांचा प्लॅन जबरदस्त असतो आणि जबरदस्तच फसतो. वा जमली ना मला गाडी चालवाय. बेस्ट, एकदम बेस्ट. तू कुठे जाते पुढे? पहिली आवतो माणूस कुठं नव्हतो. थांबतो इथे स्वामी बघते. हे जिवंत आहे तो. चल तर संधी गोई तर मग त्याला दवाखान्यात घेऊन चालला पाहिजे ना. चला ए येडी आहे काय. अगं पोलीस येतील इथं, पंचनामा होईल. एक तर पक्क लायसन नाही तुझ्याकडं, आणि त्यांनी जर तुला बघितलं ना पोलीस डायरेक्ट आतमध्ये टाकतील. मी घेतलं आहो, पण त्याला वाचवायला पाहिजे की. येडे आता स्वतःचा विचार कर. मी घेतलं नाही वहिनी, अहो त्याचा जीव जायलो, त्याला दवाखान्यात घेऊन जायच पाहिजे. मूर्ख आहे का तू? एकतर जयदीप भाऊजींनी ताकीद देऊन सुद्धा गाडी चालवाय घेतलीस, तू येडेपणा करू नको, माझ्यासोबत चाल. मी नाहीच म्हणत होते, तुम्हीच म्हणलं गाडी चालव. मी का माणसाला उडवायला सांगितलं वय. गौरी जयदीप भाऊजींना हे सगळं कळलं, तुझ्याबद्दल काय विचार करतील ह्याचा विचार कर. तुला त्यांना मिळवायचंय, आयुष्यभरासाठी गमवायचं नाही. हा ऐक माझं, इथं कोणी बघितलं नाही आपल्याला अजून, तोर निघू आपण कन. चल चल चल. मालकिन बाई कोणाची वाट बघायला? अहो गौरीला शोधायला मगापासून. फोन घरी ठेवून कुठं गेली काय कळना हो. अहो जयदीप रावण बरोबरच असणार की त्या. पण जयदीपचा फोन आलता त्याच्या बरोबर नाही ती. असं वय मग माही साहेब धाकले मालकिन बाई म्हणत होत्या, थोरले मालकिन बाई भी घरात नसतात बघा. त्या दोघी तर कुठं गेल्या नसतील ना. काय बोलायलायत अम्मा तुम्ही? थोरल्या सुनबाईन गौराबाई एकत्र वाकरीतच म्हणायचं की. ते बी आहेच म्हणा. पण कुठं गेले असतील या दोघी? हे बाय चल 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 चल. वहिनी अव नग रडते कशा बाई, रडून गोंधळ घालायचं वही तुला. आता चल लवकर उतर खाली. वहिनी अव खरंच नाही जमायचं.
गौरी जमवावं लागल, पोलीस केस होईल, तुझा शिलात मध्ये तुझ्यासोबत मला पण खडी पुढाय जायला लागल. चल आवपण पण मिन्स काय सांगितलं ना, तू पाय रडू नका काय. हा चल स्माईल ठेव स्माईल. हा काही झालं नाही, टेन्शन घेऊ नको, कोणी काही बघितलं नाही, काय बी झालं नाही, कोणाला काय माहित नाही, काही घडलंच नाही असं असं आपल्याला समोर जाईल. हा चल चल पट्टा काढ लवकर बघती काय. चल लोक नॉर्मल राह. बघू चल चल. माई दादा समोरच बसले, त्यांच्या समोर कावरी बोरी होऊ नको, त्यांना लगेच संशय येईल. पटकन आपल्या खोलीमध्ये जाऊया. हा आणि त्यांनी काही विचारलंच तर माझ्या वहीला वही म्हणतो. हा स्माईल स्माईल हसायचं हस. हा हा या बघा आल्या दोघी. गौरी अग काय ग जीवाला घोर लावतीस, आत्ता जीव भांड्यात पडला बघा माझा. हो अमावस्या पौर्णिमा या इकडे या. कुठं गेल त्याचा आवाज? आवा बाहेर गेलतो दादासाहेब. आव पण कुठं? गौरीला गिफ्ट घ्यायचं होतं जयदीप भाऊजींसाठी, व्हॅलेंटाईन डे आहे ना. असं होय पण ते गिफ्ट कुठं आहे? ऑर्डर दिली, भुकेलाही मोठा आहे ना, येळ लागणार आहे पण ते पाठवणार आहेत. पण हिचा का चेहरा पडलाय आणि काय ग? सकाळपासून टेन्शन घेतलं बघा तिनं. गिफ्ट जयदीप भाऊजींला आवडल नाही आवडल, पहिला व्हॅलेंटाईन डे आहे ना. जाऊ बाई. काय हो मला एकटीला टाकून तुम्ही दोघी जणी कुठं गेला होतात नवीन कार मध्ये? हे झोप झाली नाही बाई तुझी, आम्ही रिक्षानं गेलतो, कार ना कशाला जाऊ? नाही नाही मी मागाशी बघितलं होतं बाहेर नव्हती कार, पाहिजे तर आम्हाला विचारा. अम्मा अम्मा अम्मा. अहो अम्मा गेल्यात मळ्यावरच्या खोलीत. बरं झालं. काय बोलल्या? बरं झालं माई साहेब आम्हाला तुम्ही मळ्यावरच्या खोलीत पाठवलं, ते पित्याची भांडी आणायची होती, मी फोन करून आठवण करून देते आम्हाला. हा जो बाई उगी विषय बदलू नका, मी बघितलं बाहेर नव्हती कार. ये खुळे आग आम्ही आता बाहेर न चालोय, कार बाहेरच आहे होय का नाही ग? वय म्हण की आणि तुला खोटं वाटत असेल तर बाहेर जाऊन बघून ये. दादासाहेब मी कशापैकी कारला हात लावेन आणि गौरी तरी कशाला हात लावल? तुम्ही तिला गिफ्ट दिली ना आणि जयदीप भाऊजीन तिला सांगितलंय. काय सांगितलंय सांगा? मी असल्याशिवाय गाडीत चालवायची नाही म्हणून. तू अशीच गिफ्ट देणार होय भाऊजींला? हा तयार नाही व्हायचं? चल चल मी तयार करते तुला. चल चल जाऊ बाई. अम्मांना फोन करायला विसरू नका. वही करती ओ. आता तुमची स्वारी कुठं? माई ते संध्याकाळ झाले ना तर पूजेसाठी अंगणातनं फुलं तोडून आणते. काय बोलत असतात एकसारख्या दोघी येड्यावानी. जाऊ बाई मला बोलणेच गुंगून ठेवलं म्हणजे काही सत्य बदलत नसते. मागाशी येऊन पाहिलं तेव्हा कार नव्हती आणि आता आहे,
म्हणजे ती तुम्ही घेऊन गेला होतात, अंजूर घेऊन गेला होतात, कबूल का नाही केलं? जाऊ बहिण, नक्कीच काहीतरी गोंधळ घातलेला दिसतोय. देवके, तुझ्या सुपीक डोसक्याला अजून तारा सोनार बघ. जाऊ बहिणी, नवीन काय डाव टाकलाय कुणास ठाऊ. पण त्याला वाचवायला पाहिजे की येडे, आता स्वतःचा विचार कर, निघित ना. अशाच अजून काही मालिकांचे व्हिडिओज बघण्यासाठी स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओज पाहत राहा.